गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानी लोकांच्या पुढे कृती करावी, पण ज्यांना थोडेफार ज्ञान आहे त्यांना समजून तर काहींना रागवून शिकवावे लागते। कोठे कोणती कृती करायची यालाही नियम आहेत। लोक संग्रह करायचा म्हणजे हे आवश्यक आहे, कार्यासाठी याची आवश्यकता असते, कारण कार्य एकट्याला करणे शक्य नसते। देवस्थानाच्या आवारात लक्ष्मी मंडपाचे बांधकाम करण्यामागे माझी एक दूरदृष्टी आहे। आज नाही तर उद्या ही वास्तू ही अपुरी पडेल। शिवाय या वास्तूचे सौंदर्य वाढविण्याकडेही मी पूर्ण लक्ष दिले। व्यक्ती आणि वास्तू यांचे संबंध अत्यंत दृढ असतात। त्यात सौंदर्याची भर पडली तर वास्तूकडे जाण्याची ओढ मनुष्याला अधिक लागते। जेव्हा आपल्याला चार लोक एकत्र आणायचे असतात तेव्हा आपण त्यांना मुक्तांगण दिले पाहिजे। एखादी व्यक्ती त्यात अशीही असली पाहिजे की जिचा आदर्श सर्वांच्या डोळ्यापुढे राहील। श्री गुरुदेव दत्त।